गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। जम्मू आणि काश्मीरला विश्वासार्ह ऊर्जेची मौल्यवान भेट देण्यासाठी आम्ही लिलया पेल्ल अनेक संकटांचं सर्वात कठीण आव्हान आणि तब्बल 1,25,00,000 नागरिकांना विजेसोबतच मिळालं समृद्धीचं अखंड स्मित। स्टेरलाइट पॉवर स्रोत मानवतेचा विश्वास अखंड ऊर्जेचा। कुर्टी फोंडा इथं पशुसंवर्धन खात्याच्या विश्रामगृहाचं उद्घाटन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मंत्री गोविंद गावडे, दीपक पाऊसकर, आमदार रवी नाईक, फोंड्याचे नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी तसंच पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉक्टर संतोष देसाई हे उपस्थित होते। वेरियस टाइप ऑफ ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल असा त्यो ऑपॉर्च्युनिटीज हांव तर स्किमीचेर वचत ना। गोंया सारकी स्किमी खंयच्याच राज्यांत ना। म्हाका महाराष्ट्रातले कितलेशेच जाण सांगता आमकां स्किम मेळटली काय म्हणून आमी हांगा सुरू करता। खरें सांगता आमच्या डेरीचेर खूब जाण जे पळोवपाक येता काय आमकां स्किम तुमी दिता 40% इन्सेंटीव ऑन मिल्क। म्हणजे तुमी दूध घालता सपोज 100 रुपयाचें दूध घातलें जाल्यार आमी 140 रुपया दिता, 40 रुपया एक्स्ट्रा दिता। म्हणजे तूं 100 रुपया ताका फाल्यां सकाळीं सुमूळ डेरी किंवा गोवा डेरी दितली आमी आनीक 40 रुपया दिता घे म्हणून। पशुसंवर्धन पशु खात्याचें जर हें विश्रामगृह आसलें जाल्यार हेच्या फाटल्यान उद्देश असो आशिल्लो की बाकी सगळीं गव्हर्मेंट ऑफिसर्स हांगा आसा, फोंड्या आसा, जे कोण गॅस्ट येता, लॅक्चरर्स येता किंवा बाकी कोण ऑफिसर्स बाकी जे भायले स्टेटीन येता ते ज्या हॉटेलांत रावता आनी आमी गव्हर्मेंटचे पयशे जे चड मोडटा ते जर गव्हर्मेंट विश्रामगृह जर आसले जायत जाल्यार त्याची बचत जातली आनी सगळ्यांची सोय जातली। ह्या उद्देशान हें विश्रामगृह हें बांदलें गेलें। केंद्राक खुबसो फंड आसा पूण तो ग्रेब करप हे आमच्या अधिकाऱ्यांचे कर्तव्य जावन आसा। आणि खास करून हांवें म्हणिल्लें आतां एक सजेशन दिलें आसा सगळे जे सेक्रेटरी जे आसा सचीव जे आसा तांची एक मिटींग जावपाक जाय आणि मॅक्झिमम फंड जो आसा केंद्र सरकार तो ग्रेब करप हें खूब महत्वाचें आसा। आणि म्हणून हांव काय खरें म्हणल्यार हांवें उलयना म्हणून सांगिल्लें आशिल्लें कारण ह्यो सगळ्यो काही गोश्टी जावप खूब महत्वाचें आसा। कारण फायनान्शियल स्टेटस जर आमी जर पळयलो जाल्यार मुखार वचप हें खूब महत्वाचें आसा। तर वेगळेवेगळे जे आमचे रिंगालेली कामां जीं आसात तीं आमी मुखार व्हरपाचो प्रयत्न करात कारण जी वास्तू जी आसा ती लोकां खातीर ताचो वापर जावपाक जाय इतलें सगळें केल्लें तें हो आमचो एकमेव फोकस आसा। तें कोणीन केलें कितें केलें हें आमी न विचार करता गव्हर्मेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस होच दिशा घेवन आमी मुखार वचपाचें परत करतात।